नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी कोलाची याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीत आज कुठलाही निर्णय होणार नाही असं विधान राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना केलंय. आता निकाल लागणार नाही अशी अपेक्षा आहे की त्यांचं म्हणणं ऐकतील, आमचं म्हणणं ऐकतील, त्यानंतर निर्णय होईल. सर, एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी खडबूत सुनावले टोल माफीची त्यांनी याचिका मागे घेतली आहे, त्याकडे कसं पाहते काय? एकनाथ शिंदेंनी टोलची जी याचिका होती ती विड्रॉ केलेली आहे, यावरून राज ठाकरेंनी त्यांना खडबूत सुनावले आहे. का बरं तुम्ही याचिका मागे घेतली, तुम्ही कसं पाहता याकडे? एकनाथ शिंदेनी याचिका मागे घेतलेली आहे, त्यांनी पूर्वी याचिका केली होती टोल माफी संदर्भामध्ये, ती याचिका त्यांनी माफी मागे घेतली, त्यावरून राज ठाकरेंनी त्यांना त्यांची काही चर्चा झाली असेल, चर्चा करून माघार घ्यायचं ठरलं असेल, त्यामुळे घेतली असेल. सेटलमेंट झालं काय असं मी म्हणत नाही. राष्ट्रवादी हे कोणाची असं कोण म्हणतं, तुम्ही म्हणताय? राष्ट्रवादी शरद पवारांची. तुम्ही हा प्रश्न कुणालाही विचारला, पवार साहेबांचीच राष्ट्रवादी समजता. सुनावणी सुरू आहे, त्यांना आदृश्य शक्ती जी आहे ती काय वर्ड करते असं वाटतंय का तुम्ही? ज्या सुप्रियताई म्हणतात जी आदृश्य शक्ती, ती आदृश्य शक्ती काय वर्ड करत किंवा करत असेल बघू. आता निर्णय लागल्यावरच कळेल आपल्याला. पण शरद पवार साहेबांनी काढलेला पक्ष आहे, शरद पवार साहेबांनी या पक्षाची सगळी उभारणी केलेली आहे आणि देशातले बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळं वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. त्यातून निवडणूक आयोगाला काही वेगळं करण्याची जर ही आली तर दुर्दैव आहे, कारण देशाला सगळ्या माहिती आहे आणि पक्ष चोरीला जाऊ नये. एक शिवसेनेच्या बाबतीत घडलं, आता या देशात जर पक्ष चोरीला जायला लागले तर लोकशाहीचा धोक्यात येईल असं मला वाटतंय. त्यामुळं निवडणूक आयोगाने सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय त्यांनी द्यावा. माझा टोल प्रकरण फार अभ्यास नाही आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणार आपलं आरोग्य हे जपणार तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल.